उजनीचं पाणी हिळी बंधाऱ्यापर्यंत सोडल्यास अक्कलकोटचा पाणी प्रश्न मिटेल असं मनोगत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. शहरासह ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्यासंदर्भामध्ये पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आणि महत्त्वपूर्ण बैठक बोलावण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्यासह पालिका पाटबंधारे उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सोलापूरवरील जलसंकट दूर करण्यासाठी उजनीतून पाणी सोडण्यात आलं आहे. औज बंधारा भरल्यानंतर हिळीपर्यंत उजनीचं पाणी सोडल्यास शेतकरी आणि अक्कलकोट ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सुटणार आहे असं मनोगत पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केलं. या बैठकीमध्ये असं ठरण्यात आलं आणि पहिल्यांदा या बैठकीमध्ये सुरुवातीला सोलापूरच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि सोलापूरचं पाणी कुठपर्यंत आलं आता सोडलेलं उजनी धरणात या 2 दिवसात ते पाणी आपल्याकडं आपल्या औज बाजारात येणार आणि त्यानंतर राहिलेलं पाणी किती शिल्लक राहणार आहे कारण हा शेवटचा अवतरणात आला आहे आणि याच्यानंतर हे पाणी किती काटकसरीनं वापरावं यासाठी आपल्या या सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पण या बैठकीला उपस्थित होते आणि याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. कारण पुढचं आवर्तन आपण जुलैनंतरनं सोडू शकतो. जेव्हा पाऊस पडेल तरच आपल्या धरणात पाणी येणार आहे मग सोडू शकणार आहे कारण पाण्याची पातळी फारच खाली 7 लिटरपेक्षा खाली जाऊ शकते आणि गेल्या 3 महिन्यापासून हिळी बंधाऱ्यामध्ये पाणी सोडा असं तिथल्याही जवळपास 40 गावं अक्कलकोट तालुक्यातल्या या सगळ्यांचं मागणी होतं की आमच्या या ह्यालाही पाणी द्यावं. आमच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, जनावराचा प्रश्न आहे, या सगळ्यासाठी त्यांची मागणी होती. त्याचंही पाणी सोडण्याचा आज या बैठकीमध्ये नियोजन झालं. टंचाई जाणवत असलेल्या गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची सोय करावी अशी सूचना त्यांनी केली.